गेली 16 वर्ष इंडस्ट्रीत काम करते, मी रेड कार्पेट करते, सगळं करते, पण जोडीदाराबरोबर रेड कार्पेट करण्याची मजाच काही वेगळी आहे. गिफ्ट आपण देतच असतो, तर कधी कधी असा विचार येतो की काय देऊ, आणि असं होतं की आपल्याला कळत नाही. आय थिंक सो तू आयडिया दिली आहेस, आय थिंक सो मी एक्सप्लोअर करीन नक्कीच. तुपाची फ्लेवर वगैरे खूप आवडते आणि तो सॉफ्ट पण आहे, त्यामुळे अनारसे ना कधी कधी कडक असतात आणि कधी कधी सॉफ्ट असतात, सो ते कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. झी मराठी उत्सव नात्यांचा 2023 सुरू आहे. रेड कार्पेटवर द कपल इन ब्लॅक ने एंट्री घेतली आहे. कसे हा, एकदम मस्त मजे. म्हणजे कसं ठरवलेलं का आपण ह्या वेळेस ब्लॅक? आम्ही ठरवलं होतं तू जो कलर घालणार तोच आम्ही घालणार, म्हणून आम्ही ब्लॅक कलर सडाची टीम आहोत. पण दोन मालिका आणि काय म्हणतात की लक आहे हे की झी मराठीने ही या मालिका घेतल्या किंवा झी मराठीकडे या मालिका आहेत आणि प्रेक्षकांचं खूप प्रेम आहे. आता प्रोड्युसर्स म्हणून रेड कार्पेटवर एंट्री करताना कसं वाटतं? मी म्हटलं ना की खूप असं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटतंय, त्यामुळे आम्ही खूपच दोघंही एक्साइटेड आहोत. एरवी तर मी म्हणजे मला जास्त एक्साइटमेंट अजून एक वेगळ्या गोष्टीची आहे की आजपर्यंत काय झालेलं आहे की मी गेली 16 वर्ष इंडस्ट्रीत काम करते, मी रेड कार्पेट करते, सगळं करते, पण जोडीदाराबरोबर रेड कार्पेट करण्याची मजाच काही वेगळी आहे आणि त्यामुळे आज आमच्यासाठी हे स्पेशल आहे. तुला माहिती आहे का, योग जुळून आलाय की आपण ज्या बॅकड्रॉपवर उभे आहोत ते वामन हरिपेठेचं आहे. दिवाळी आहे आणि दिवाळी पाडव्याला नवरा गिफ्ट देतो, तर आता इथून काही गिफ्ट येणार आहे का? इकडचं मला माहिती नाही. ते सरप्राईज असेल, सरप्राईज असेल. ते आता सांगून मग अजून एवढा शिव्या घालत असेल, विषय काढलास तू. नाही नाही, पण काय असतं, आय थिंक सो तू अजून एक आयडिया दिलेली आहेस, कारण की गिफ्ट आपण देतच असतो, तर कधी कधी असा विचार येतो की काय देऊ, आणि असं होतं की आपल्याला कळत नाही. आय थिंक सो तू आयडिया दिली आहेस, आय थिंक सो मी एक्सप्लोअर करीन नक्कीच. जर तुला मिळालं हे गिफ्ट, तू सगळ्यात आधी मला सांग. अरे 100% तुलाच सांगणार मी. पण आता दिवाळी आहे, फराळ आहे, तेजस इज इक्वल टू कोणता फराळ? तेजसला बघून, तेजस अनारसा. तेजस ना असा गोड पण आहेच आहे आणि मी असं म्हणेन की मला तुपाची फ्लेवर वगैरे खूप आवडते आणि तो सॉफ्ट पण आहे, त्यामुळे अनारसे ना कधी कधी कडक असतात आणि कधी कधी सॉफ्ट असतात, सो ते कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खूप गोड आहे. शर्मिष्ठा इज इक्वल टू कोणता फरक? आपला तुपातला रव्याचा लाडू. रव्याचा लाडू, येस. तिला तूप प्रचंड आवडतं आणि ती एक तुपास तूप काय म्हणतात आपण, खूप प्युअर फॉर्म असतं ह्याच्यातलं, म्हणून ते तूप त्याच्यासाठी मी तिला डेडिकेट करीन. खूप मस्त. पण तुमची जोडी मला नेहमीच आवडते आणि रेड कार्पेटवर जेव्हा ही जोडी येते तेव्हा फार धमाल होणार आहे आणि एन्जॉय करा तुमचा दिवस. हे सगळ्या ट्रॉफीज ठाण्यालाच जाऊ. थँक्यू सो मच. थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.